नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे ऑल इन वन। सातव्या वेतन आयोगामध्ये वरिष्ठ वेतन श्रेणी निश्चित होताना गंभीर त्रुटी, वेतन निश्चिती व वेतन त्रुटी संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी। सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक कर्मचारी आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी महत्त्वाची बातमी। सविस्तर बातमी आपण बघणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपणास एकच विनंती आहे की आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर खालील लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठीच्या महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त बातम्या सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील। चला तर बघूया ती महत्त्वाची बातमी। सातव्या वेतन आयोगामध्ये वरिष्ठ वेतन श्रेणी निश्चित होताना शिक्षकांच्या बाबतीत निर्माण झालेल्या गंभीर त्रुटीच्या निराकरणासाठी खंड 2 प्रसिद्धी व वेतन त्रुटी समितीची स्थापना करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे नेते रावसाहेब रोहकले, राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी व शिक्षण संचालक दिनेश टेमकर यांना पाठवले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाळासाहेब बोडखे यांनी दिली। सहाव्या वेतन आयोगामध्ये नवनियुक्त प्राथमिक शिक्षकांना शिक्षण सेवक कालावधी पूर्ण केल्यानंतर 5200 ते 20200 ग्रेड बी 2800 ही वेतनश्रेणी मिळत होती। प्राथमिक शिक्षकांना पदोन्नतीच्या संधी नसल्याने 12 वर्षाच्या नियमित सेवा कालावधीनंतर चटोपाध्याय समितीने शिफारस केलेली वरिष्ठ वेतन श्रेणी दिली जायची, त्यामुळे मूळ वेतनात वाढ होऊन 9300 ते 34800 ग्रेड पे 42 ही वेतनश्रेणी मिळत होती। म्हणजेच मूळ वेतनात ग्रेड पे मध्ये 1400 रुपयापर्यंतची वाढ होऊन वार्षिक वेतनवाढीच्या सुमारे 53 रक्कम मिळत होती। शासनाने 1 जानेवारी 2016 पासून सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ दिला। त्यावेळी सहाव्या वेतन आयोगाची बेसिक सातव्या वेतन आयोगामध्ये रूपांतरित करताना बेसिक गुणिले 2.57 हा फॉर्म्युला वापरला, त्यामुळे 1 जानेवारी 2016 पूर्वी ज्या शिक्षकांना 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांच्या वेतनात ग्रेड पेतील फरक 1400 गुणिले 2.57 म्हणजे 3598 रुपये इतकी वाढ झाली, जी रास्त असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे। मात्र 1 जानेवारी 2004 नंतर सेवेत असलेल्या म्हणजे 1 जानेवारी 2016 नंतर 12 वर्ष पूर्ण होणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीत सातव्या वेतन आयोगामध्ये मोठा अन्याय झाला आहे, कारण सातव्या वेतन आयोगामध्ये ग्रेड पे ही संकल्पना बंद करून पे मॅट्रिक्स ही संकल्पना आणली, त्यामध्ये 5200 ते 20200 ग्रेड पे 2800 या वेतनश्रेणीसाठी S10 स्तर निश्चित केला आहे व 9300 ते 34800 ग्रेड पे 42 या वेतनश्रेणी S13 स्तरमध्ये निश्चित केला आहे। म्हणजे 12 वर्षाच्या नियमित सेवा कालावधीनंतर शिक्षकांचे वेतन S10 मधून S13 मध्ये निश्चित केले जात आहे। असे करताना मूळ वेतनात ज्येष्ठ शिक्षकांप्रमाणे 3598 रुपये इतकी वाढ अपेक्षित असताना ती फक्त 700 रुपये इतकी होत आहे, जी अत्यंत तोडकी अपेक्षेपेक्षा 5 पट कमी आणि वार्षिक वेतनवाढीच्या अर्ध्या इतकीच असल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे ज्या 2 शिक्षकांच्या बाबतीत एकाच पदावर असताना नियुक्तीच्या दिनांकात 1 वर्षाचा फरक होता, त्यांच्या वेतनात सहाव्या वेतन आयोगात एका वेतनवाढीचा फरक होता, जे न्याय सुसंगत होते। परंतु सातव्या वेतन आयोगामध्ये 1 जानेवारी 2004 नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांच्या वेतनामध्ये 3 वेतनवाढीचा फरक पडतो, तसेच शिक्षकांना पदोन्नतीच्या संधी नसल्याने 12 वर्षाचे नियमित सेवा कालावधीनंतर चटोपाध्याय समितीने शिफारसी केलेल्या वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ जवळपास नष्ट झाला आहे। पर्यायाने 1 जानेवारी 2004 नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना कालबद्ध वेतनश्रेणीचा कोणताही लाभ न मिळता नियुक्तीच्या वेळी जी वेतनश्रेणी मिळत होती त्याच वेतनश्रेणीत सेवानिवृत्त होण्याची वेळ आली आहे। सातव्या वेतन आयोगात दरमहा नुकसानीचा फटका बसणारे जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक, नगरविकास, आश्रमशाळा या विभागाचे शिक्षक आधीच जुन्या पेन्शनला मुकले आहेत, तसेच शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी ही एकमेव वेतनातील वाढ जी सेवेत एकदाच एका पदावर एकच वेतनश्रेणीत 12 वर्ष राहिल्यावर मिळते, निवड श्रेणीत 24 वर्षानंतर मिळत असली तरी ती लाभार्थ्यापैकी फक्त 20% शिक्षकांनाच मिळत असल्याने कित्येक शिक्षक ते घेण्याआधीच मयत झालेले आहेत। तरी सातव्या वेतन आयोगातील वरिष्ठ वेतनश्रेणीमध्ये बदल करून ती सहाव्या आयोगाप्रमाणे मिळणारी 2 वेतनवाढीची तूट भरून काढेल अशी रचना करण्याचे निवेदनात म्हटले आहे। हा अन्याय दूर करण्यासाठी बक्षी समिती खंड 2 प्रसिद्धी वेतन त्रुटी समितीची स्थापना करण्यासाठी पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याची मागणी शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे। बघा मित्रांनो, वेतन निश्चिती आणि वेतन त्रुटीच्या संदर्भातील ही अत्यंत महत्त्वाची बातमी। कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वेतन निश्चितीमध्ये गंभीर त्रुटी झालेल्या आहेत, त्यांचेच निराकरण करण्यासाठी वेतन त्रुटी निराकरण समितीची स्थापना होण्याची मागणी समोर येत आहे। तसेच बक्षी समिती खंड 2 यांच्या अहवालाची सर्वांना प्रतीक्षा आहे, जेणेकरून विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनामधील त्रुटी दूर होतील।
बघूयात मित्रांनो राज्य सरकार याची अंमलबजावणी कधी करते। मित्रांनो व्हिडिओ आपणास आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।